झालं ना सगळं म्हणजे बाबा खा रे तू ही खास चॉकलेट मी जिंकलेलं चॉकलेट आज मला एवढा आनंद झालाय ना अप्पू आज कानेटकरांच्या समोर तू माझी मान ताट ठेवलीस आय एम प्राऊड ऑफ यू हो रे जेव्हा विनायक दादांनी हिला लग्नाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा एक क्षण मला टेन्शनच आलं होतं म्हणलं काय उत्तर देते ही मुलगी पण जेव्हा अप्पूनी तिच्या मनातलं खरं खरं काय ते सांगितलं ना तेव्हा बरं वाटलं हुशार झालं अगं अप्पून तिच्या तोंडानं लग्नाला हो म्हटलंय आज माझ्या मनावरच केवढं मोठं ओझं उतरलंय माहितीये का तुला बाबा थांब जरा थांब अरे गेम खेळत होतो आपण जिंकण्यासाठी म्हणाले मी तस अप्पू हे काय बोलतेस तू हो ऐकून घे माझं ए बघ आपण तिथे गेम खेळत होतो करेक्ट तू खडूस आहे ना स्वतःला खूप स्मार्ट समजतो जे तो नाही अजिबात त्याने मला हरवण्यासाठी फुल प्लॅन केला होता आधी म्हणाला ते काहीतरी सायन्स क्विझ खेळूया वगैरे त्याला माहितीये मला नाही येणार मी हरेन मग डिसाइड केलं काय ते ट्रूथ ऑर डेअर खेळूया तिथेही मला अवघड क्वेश्चन विचारला गेला पण मी जिंकले सी हसतोयस काय तू दादा अरे ही मुलगी आपल्या घरी वेगळंच बोलली आपल्यापाशी कानेटकरांकडे वेगळंच बोलली आणि आता भलतच काहीतरी बोलतीये हे सगळं अनपेक्षित होत अप्पू असू दे सारिका चुकीच्या वेळी खरं बोललं काय आणि योग्य वेळी चुकीचं बोललं काय त्यातून योग्य तोच परिणाम येतो ना बाबा तू एक कन्फ्युजिंग बोलणं कधी सोडणारेस मला सांग म्हणजे जरा आम्हाला समजेल असं कधीतरी बोल ना प्लीज सोप्या भाषेत सांगू का रोगाचं निदान न करता औषध घेतलं आणि अचानक रोग पळून गेला आपल्याला आनंद होतो की नाही तसंच झालंय माझं बघ बाबा मी परत एकदा सांगते तुझ्या ते मेडिकल टर्मिनॉलॉजीज आहेत ना त्या कधीच नाही गाठ डोक्यात नाही कळली ना तेच बरं आहे तुला अप्पू जाऊ दे तुला जिंकायचा होता ना गेम तू जिंकलीस संपला विषय चला चला आपण जाऊया दादा तुला एक शब्द बोलू नको सुमेत सगळी चूक तुझी आहे तुझी तुला कन्व्हिन्स नाही करता आलं तिला तिचं लग्नासाठी मत गृहित धरावं यासाठी दादांना मी जेवढं कन्व्हिन्स केलं ना त्याच्या 50% जरी तू कन्व्हिन्स केलं असत ना तरी या लग्नाच्या टेन्शन मधून मी बाहेर पडलो शांत दादा मी खरं सांगते मी खूप काय टेन्शनची गोष्ट करतोयस तू अरे लग्नानंतर आयुष्यभर टेन्शनच टेन्शन आहे निदान लग्न होईपर्यंत तरी मस्त आयुष्य एन्जॉय कर आम्ही दोघांनी केलं तसं किंवा तुम्ही आणि निखिल सारखं तुम्ही ना मस्त पैकी पळून जा भाऊजी काही काय बोलतेस वहिनी आणि तसंही आता अपूर्वाने लग्नाला होकार दिलाय ना नाही त्याबद्दल मलाही आश्चर्यच वाटतंय असा अचानक कसा काय युटर्न घेतलं मला प्रश्नच पडतो अरे म्हणजे काय आम्ही तिला एवढं आहो काय झालं एक मिनिट सुन ते काहीतरी बोलतायत तू बोलू नकोस मध्ये थांब काय ते स्पष्ट सांगा माझ्यापासून काय लपवू नका प्लीज तिलाही तू आवडायला लागला असशील असं म्हणायचं होत आम्हाला आणि कसं आहे शशांक जे होत ते चांगल्यासाठीच होत रे आता बघ या घरामध्ये पुन्हा सनई वाजणार वरात निघणार आणि कोकी म्हणतो तसं राजकन्या येणार गोरी गोरी पान फुलासारखी छान घरात सुंदर वहिनी येणार तुम्ही सुद्धा यांच्या नादी लागून हे वा अरे म्हणजे काय अरे तुझं लग्न आहे तुझं आज मेरे साले की शादी है आज मेरे साले की शादी आणि बाय द वे आमच्या लग्नात इतक्या जोरात कान पिळला होतास माझा आता बघ तुझ्या लग्नात काय त्रास देतो ते आणि भाऊजी अशी बायको मिळाला ना नशीब लागत नाही माझं नशीब दांडगच आहे एवढी वाईट बायको मिळाला नशीब दांडगच लागत नाही का नाही बेटा नाही तीर निशाने पे लगा आहे आता तू काहीच करू शकत नाही आज मेरे भाई की शादी है आज मेरे भाई की शादी है आज मेरे साले की शादी दादांनी तुला स्पष्टपणे विचारलं होतं ना तुझा लग्नाला होकार आहे की नकार मग होकार का कळवलं मोठ्या मुश्किलीने ही संधी मी आणली होती आणि तू ती गमावलीस
हे बघ, एक तर मी सीरियसली बोलले नव्हते, इट वॉज जस्ट अ गेम, आणि मी उत्तर दिल्यावरती सगळ्यांनी मस्त उत्तर दिलं, मस्त उत्तर दिलं, मी जिंकले करत दादा काकाने मला एवढे सगळे चॉकलेट्स पण दिले. तू मूर्ख आहेस का जरा? डोंट कॉल मी मूर्ख, कळलं ना? उलट मी स्मार्ट खेळून तुझा सगळा प्लॅन धुळीत मिळवलाय. अगं तू लग्नाला नकार कळवला असतास ना तर मी अशी ढिगभर चॉकलेट्स आणून दिली असती तुला. हॅलो, अपूर्वावर तर कन्सोलेशन प्राइस घेत नसते, कळलं? जिंकायचं असतं मला डायरेक्ट. आणि हा, मीही तुला लग्न मोडायचे खूप चान्सेस देऊन झाले, तू काय केलंस? द्यायचा होतास ना नकार? माझ्या दादांनी ऑलरेडी तुझ्या बाबांना होकार कळवलाय ना. आता मी नकार कळवला असता तर दादांचा शब्द पाडल्यासारखं झालं असतं ना. म्हणजे? अरे तुला कळत कसं नाही, साधं आहे की. हे मी काय म्हणते, असं काही नसतं. तू अजूनही माझ्या बाबाशी बोलून नकार कळवू शकतोस यार, अजूनही चान्स आहे. अजिबात नाही, अजिबात नाही. हा सगळा गोंधळ तू घातलास त्यामुळे तू निस्तारायचा असतो आता. अपूर्वा, मला ना, मला खरंच तुझ्याशी लग्न करण्यात खरंच इंटरेस्ट नाहीये. मीही लग्न करायला मरत नाहीये, कळलं ना? तू माझ्या टाइपचा नाहीये आणि मला तुझ्याशी लग्न करून मिसेस खडूस होण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. मग ठीक आहे, त्यासाठी तू प्रयत्न कर, तुझ्या बाबांना कन्व्हिन्स कर हे लग्न नकोय म्हणावं. ते शक्य नाहीये, कळलं ना? एक तर मी फेल झाली, माझा बाबा माझं काही एक ऐकणार नाही. पास झाले असते तर गोष्ट वेगळी होती. अरे तू वर्षभर अभ्यास केला नाहीस, त्याची शिक्षा मला का? ते काय ना, तू काही कर पण लवकरात लवकर हे लग्न कॅन्सल कर. हा मी निघतो. अरे कमी कुठला, शिष्ट कुठली? तू मला सारखं सारखं शिष्ट म्हणू नकोस, कळलं ना? बेटर. सकाळ सकाळ अशी गाणी ऐकायला काय मस्त वाटत ना भाऊजी. काय रे दादा, मस्त सूर लागला होता माझा, गाणं का बंद केलंस तू? पिटू असं आपण गालातल्या गालात कसं हसतो तसं मनातल्या मनात गाणं तू. मला जरा बातम्या ऐकायच्या. अहो पण ते नंतर ऐका ना, आम्ही गाणं ऐकतोय ना. प्रत्येक वेळे तुमची एकट्याची मक्तेदारी चालणार नाही. तुला गाण्यात काय कळतं? तुम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं आणि आम्ही सगळे खुळे. दादा काय चाललंय, तू सकाळी सगळी माईशी का म्हणतोयस? माईशी वाद घालण्याची एक संधी सुद्धा सोडत नाहीस दादा. हे बरं नाही. पिटू तुझ्या गाण्याला मी आवर घातला म्हणून लगेच माईची बाजू घेऊ नको, कळलं ना? हे चिडका बिब्बा रोज सकाळी उठून भांडणं काढतो. आणि तुम्ही भांडखोर भोका म्हणून तर सगळ्यांवर असे गुरुगुरत असता. नाही नाही काहीतरी काय माई, दादा अजिबात भांडखोर नाहीयेत. तुम्ही चहा घ्या बरं, चहा घ्या. दादा काय होतं माहितीये का, स्वयंपाकघरात ना आम्ही सकाळी सगळ्या बायका गाणी ऐकत ऐकत कामं करत असतो. पोटापोट होतात दादा काम, गॅस केवढा वाचतो आपला. हा या ना रेडिओ, या ना, तुम्ही नंतर ऐका ना बातम्या. ते बरोबर आहे की गॅस वाचतो वगैरे, पण मला काय वाटतं रोज सकाळी सकाळी तीच तीच गाणी ऐकून तुम्हाला कंटाळ येत नाही काय? आता इतक्या वर्षांची सुवर्ण मला सवय आहे की चहा घेत घेत मस्तपैकी बातम्या ऐकायच्या, त्यामुळे मी आज बातम्या ऐकणार आहे. तुम्हाला ऐकायची तर ऐका, नाही तर कान बंद करून घ्या. घरातली प्रत्येक वस्तू ही सगळ्यांसाठीच आहे हे तुम्ही शिकवलंय ना दादा. मग मला सांग, या रेडिओवर तुझा एकट्याचा हक्क कसा काय? है ना ठरलं, या महिन्याच्या पगारातून सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन काढून माईसाठी नवीन रेडिओ आणून द्यायचा. मी तयार आहे. मी पण. भाऊजी काय काही गरज नाहीये, इथे मी पै पै जमा करून तुमच्या खात्यामध्ये दर महा पैसे जमा करतो आणि तुम्ही उधळपट्टी करायला निघालाय? अजिबात नाही. या घरामध्ये एक रेडिओ आहे की नाही, दुसरा रेडिओ मी येऊ देणार नाही, काही गरज नाही त्याची. अरे दादा हा कुठला न्याय आहे? म्हणजे तू स्वतःचा रेडिओ माईला ऐकू देणार नाहीस, नवीनही आणू देत नाहीस? अरे बायका घरात दिवसभर काम करत असतात, त्यांना थोडा विरंगुळा नको का? तू जो सकाळी सकाळी गळा काढतोस ना, तो बायका कामं करत असताना त्यांच्या समोर जाऊन काढ, होईल फुकटात विरंगुळा. नाही नाही दादा काहीतरी नका सांगू,
हे बघा, ते जर मोठमोठ्याने गायला लागले ना तर ते गाणं तुम्हालाही ऐकावं लागेल. दादा का उगाच स्वतःच्या कानावर जुलूम करून घेत आहे? असं नको व्हायला दादा की तो रेडिओ नको पण ह्याचं गाणं आवरा. हिला तर काय माझ्या गाण्याचं कौतुकच नाही. अरे माईकडे बघ, एखादं भक्तिगीत ऐकावं ना तसं माझं गाणं भक्तिभावाने ऐकतात. त्यापेक्षा मस्तपैकी सकाळी सकाळी देवाचं नाव घ्यावं, स्तोत्र म्हणावी, तसा दिवस प्रसन्न असा छान जातो. कशाला सुचवताय दादा? हा नियम तुम्हालाही लागू होतो. हे घेणार देवाचं नाव, माझ्याशी भांडले नाही ना तर यांच्या जिभेवर शेवाळ नाही जमा होईल. बघा बघा नवऱ्याला कसं बोलतेय बघा. तिच्या आई वडिलांनी काय रत्न जन्माला घातलंय. माझ्या आई वडिलांना काही बोलायचं नाही, सांगून ठेवते. आई वडिलांना नाही बोललो मी, नाही देवाचं नाव घेतलं. हो की नाही विकास? हो. थांबा थांबा, आम्ही आमच्या सेव्हिंग मधनं माईसाठी नवीन रेडिओ घेतो, त्याला काही ऑब्जेक्शन नाही ना? 100% ऑब्जेक्शन आहे. अजिबात मी दुसरा रेडिओ घरामध्ये येऊ देणार नाही. झळकून दिलं काय, जळायचं तर जळू दे. तुला ऐकायला आलं नसेल ना तर कानात तेल घाल. आकाशवाणी एकदाच होते. माई समोर बोलायची हिंमत नाही म्हणे आकाशवाणी होते. दादा माईवर अन्याय करताय तुम्ही. तू घबरे, बापाला अक्कल शिकवतोस. स्वतःच्या बचावासाठी काय फौज निर्माण केले म्हातारीने. म्हातारी? मी म्हातारी? तुम्ही म्हातारा आहात. म्हातारा आहे आणि साधे सुधे नाही, चिकट म्हातारा, चिकट म्हातारा. हे सगळे जण माझ्या बाजूने बोलतात ना, कारण यांना माहितीये माई नेहमी बरोबर असते. नाही बोलत ते. तू माझ्या खिशातले पैसे चोरून यांना लाच देतेस ना, म्हणून हे नेहमी तुझी बाजू घेऊन बोलता. अरे दादा काही. दादा म्हणजे आम्ही लाचखोर आहोत असं म्हणायचंय तुम्हाला? तू नाही ग, तू एक शिस्तीची आहे. यांचे सगळ्यांचे लाड पुरवते माझ्या पैशावर. चोरती कुठली? हो पैसे चोरते मी आणि माझ्या नवऱ्याच्या खिशातले पैसे चोरते. कोणाच्या बापाची भीती आहे का मला? हा हे सगळे जण बिचारे तुमच्या हातात पगार आणून देतात, तुम्ही काय करता? कधी यांची हाऊस मौस केली तुम्ही? नाही. पैसे काय झाडाला लागतात? पैसे काय झाडाला लागतात? अहो असं म्हणत ना म्हातारे होतील म्हातारे, पण तुम्हाला काही त्यांची दया येणार नाही. बरोबर आहे माई, तू आहेस ना म्हणून आमचे संसार टिकून आहेत. कसे टिकून आहेत? हिने बिघडून ठेवलंय तुम्हाला सर्वांना. हिच्या हातामध्ये जर व्यवहार दिले ना तर भिकेला लागू आपण सगळेजण. परमेश्वरा म्हणजे या सगळ्यांना मी भिकेला लावते असं म्हणतात. बाई माझी आई, मला काय म्हणायचंय समजून घे. तू डोळ्यावरती मायेची पट्टी बांधलीस ना म्हणून तुला यांची उधळपट्टी दिसत नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं. बरं बस झालं, बस आता कुणीही माझ्या साध्या मोळ्या दादांना काहीही बोलणार नाही. दादा या रेडिओ मुळे होत आहेत ना सगळे वाद, तोच घेऊन जाते मी. नकोच इथे, चला माहिती. रेडिओ मी देणार नाही. तुला माहितीये का सुवर्णा, या घरामध्ये चोर फिरतात. चोर काय, दरोडेखोर, डाकू. डाकूंची तर राणी आहे इथे. डाकू राणी, माधवी राणी. दादा दादा हे जरा तुझं अति होतं या. माई तू या कानाने ऐक, या कानाने सोडून दे. अरे तेच केलं आयुष्यभर, माझं कुठलं बोलणं कधी मनावर घेतलंय नी. बरोबर, या घरामध्ये जे काही वाईट होत ना ते सगळं माझ्यामुळे आणि जे काही चांगलं होत ना ते तुमच्यामुळे. तुम्ही म्हणजे अगदी सद्गुणच वाटत फिरता ना. दादा माई आमच्या घडण्यामध्ये तुमचा दोघांचाही सहभाग आहे. अरे दादा मला एक सांग, आज जर माई नसती तर आमचा संसार कोणी सांभाळला असता? खरंय हा दादा, आता घरात आम्ही सगळ्या जावा एकत्र राहतो. कुणामुळे? माईंमुळेच ना. नाहीतर घरात एवढ्या सगळ्या बायका, दादा काय झालं असतं विचार करा. बर बाबा मी शरणागती पत्करतो. तू चांगली, तुमच्या सगळ्यांची माई म्हणजे सद्गुणांचा पुतळा आहे. हॅलो नाही दादा असं नाही, असं नाही, असं नाही. तो रेडिओ आधी माईला दे. नाही जीव गेला तर रेडिओ मी कुणालाही देणार नाही, लक्षात ठेवा. ऑनलाईन काहीतरी घेतलंय? नाही दादा. नाही नाही काय घेतलं सांग. हॅलो हॅलो शशांक कानेटकर. येस शशांक कानेटकर इज माय कझिन. शशांकने मागवले बघ. आय एम दंडवते फ्रॉम दिल्ली सायन्स इन्स्टिट्यूट. ऍक्च्युली हिज फोन इज नॉट रिचेबल, दॅट्स वाय आय कॉल्ड ऑन दिस नंबर. ओ ही वॉज वर्किंग टिल लेट नाईट सो हिज फोन माइट बी ऑन सायलेंट मोड. लेट मी चेक. शशांक साठी दिल्लीच्या सायन्स इन्स्टिट्यूट मधून फोन आला, मी देऊन येतो. एक काम कर, तू त्याला तिथे बोलवून आण. का तू त्याही गेली जा ना.
हो बरोबर, अजिबात फोन देऊ नको. दादा म्हणतात दादा, यावेळी मात्र तुम्ही जे काय बोलताय ना ते एकदम बरोबर आहे. या फोन मुळे परत जर त्याचं काहीतरी परदेशी जायचं ठरलं तर आपल्याला सगळं कळायला हवं. दादा त्याला बोलवा. बोल ना त्यांच्याशी. मी तू नको तू जो काय. हॅलो, गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग मिस्टर शशांक कानिटकर. दिस इज विनायक कानिटकर. शशांक इज माय नेफ्यू. पुतण्या. मी दंडवते बोलतोय दिल्लीहून, दिल्ली सायन्स इन्स्टिट्यूट मधून. अच्छा, दंडवते. त्याच्याकरता एक न्यूज आहे, कॅन आय टॉक टू हिम? हो बोला ना. मी बोलू का त्याला? एक सेकंड हा, एक सेकंड. बोलू ना शशांक. दिल्लीवरनं दंडवते म्हणून कोणीतरी आहे ते. हॅलो शशांक कानिटकर. हॅलो शशांक. हाय यंग मॅन, आय एम दंडवते, डीन ऑफ दिल्ली सायन्स इन्स्टिट्यूट. ओ तुझ्याकरता गुड न्यूज आहे, या वर्षी सायंटिस्ट ऑफ द इयर हा पुरस्कार तुला मिळालाय. मी पर्सनली तुला हे सांगायला फोन केलाय. हार्टेस्ट कॉंग्रॅट्स. थँक्यू थँक्यू सर, थँक्यू सो मच. काय झालं तू असा हसत असत का गेला? आनंद दंडवते म्हणाले आनंदाची बातमी सांगायची आहे, ती काहीतरी असणार. अरे परमेश्वरा, आनंदाची बातमी. अहो म्हणजे तो परदेशात जाणार, कळत नाही का तुम्हाला? माई, मी नाही माझ्या शशांकला माझ्यापासून दूर ठेवणार. मी आधी सांगते मला सहनच होणार. माई माई, आधी ऐकून तर घ्या, परदेशी पाठवायचं नाही. माई थांबा, रडू नका माई. अरे देवा, आता माई रडून रडून हे अख्खं घर डोक्यावर घेणार, नाहीतर अन्न पाणी सोडणार. चल बघूया. रडू नका माई, हे बघा आधीच कशाला उगाच रडताय. कळू तर दे फोन कशासाठी आलाय ते. मला माहितीये ना, तू माणूस म्हणाला ना आनंदाची बातमी आहे म्हणून, तीच असणार परदेशात जायची. माझ्या लेकराला माझ्यापासून तोडण्यासाठी सगळे प्रयत्न करतात. माई माई, दुसरं काहीतरी कारण असू शकेल. शक्यच नाही, तुझ्या दादांची नजर लागली. सारखे म्हणत असतात ना, तू सगळ्यांना पदराला बांधून ठेवलंयस, सगळ्यांना लाडावून ठेवलंयस, म्हणून सगळे माझ्या मागे पुढे करत असतात. बघ बघ, लागली दृष्ट माई. अहो कुठला विषय कुठून कुठे नेताय तुम्ही? हा असं काहीही नसेल. आणि शशांकने आपल्याला सगळ्यांना कबूल केलंय की नाही की तो आपल्याला सोडून कधीच परदेशात जाणार नाही. मग आता नको रडू, चल आतमध्ये चल. नेमकं कळू तर दे आनंदाची बातमी काय ते. ती बातमी ऐकायचं माझं वय धाडस सोडणार नाही. आधी आज चल ग. अरे काय सांगतोस काय? अरे सो विकास माई, अरे लवकर या. तुझा खुश दिसतोय, म्हणजे फॉरेनच्या नोकरीची भानगड कन्फर्म नाहीये. नक्की ना भाऊजी. माई चल सांगतो सांगतो, रडू नको आधी तू. अग सायंटिस्ट ऑफ द इयर या पुरस्कारासाठी आपल्या शशांकची निवड झालीये. बक्षीस बक्षीस मिळालंय मोठ. वा बक्षीस मिळालंय. हो शशांकला, माझ्या शशांकला बक्षीस मिळालं. म्हणजे तो परदेशात नाही जाणार? नाही माई, मी कुठे जात नाही. उलट ते दिल्ली इन्स्टिट्यूटचे लोक नाशिकला येऊन तो पुरस्कार देणार आहेत तुम्हाला. इथे होणार आहे म्हणजे तो पुरस्कार सोहळा? हे मग आम्ही सगळे येऊ शकतो ना बघायला? मग म्हणजे काय सुवर्णा, याच्या यशामध्ये आपल्या सर्वांचा वाटा आहे. दादा आपण आपल्या नातेवाईकांना सुद्धा बोलवूया. हा पण शशांक एवढ्या लोकांना परमिशन देतील? अरे पण आपण घरचे सगळे तर जाऊ शकतो ना. हा जे काय आपण घरातली माणसं आहोत जाऊच शकतो. आणि हो डॉक्टर कौशिकांना पण बोलवा. हो त्यांनाही सांगूया, ते आता आपले घरचेच आहेत. मला तर असं वाटतंय ना की हा अप्पूचाच पायगुण आहे. एक मिनिट, हे काय मध्ये साई तुझं? ऑफकोर्स हा अप्पूचाच पायगुण आहे. हो अरे बघ, हा काल तुमचं लग्न ठरलं आणि आज तुला एवढा मोठा सन्मान मिळाला. असं म्हणतात की पुरुषाचं भाग्य हे स्त्रीच्या पायगुणाने सुजळत. डॉक्टर कौशिकांनाही खूप आनंद होईल शशांकला बक्षीस मिळाले ऐकून. मला तर माझ्या सासूरवाडीला कळवायला हवं, मानसीच्या घरी याच जास्त कौतुक होत. आणि सुमीचे सासरसे सुद्धा येतीलच. हा बाबा, एवढ्या सगळ्यांना बोलवायचं का रे? नाही जमणार का इथे सगळ्यांचं? नाही आई, म्हणजे तसं मला विचारावं लागेल तिकडे. विचारू नको, त्यांना ठणकावून सांग आम्ही येणारच. अरे एवढा मोठा दिवस आहे, शशांकला अवॉर्ड मिळालाय, मला विश्वासच बसत नाहीये. तुला आठवतो शशांक, लहानपणी आपण इथे पंचवटीला जायचो ते रथयात्रा बघायला? नाही म्हणजे तेव्हा तू एवढा मोठा नव्हतास. माझ्या खांद्यावर बसून छोटा शशांक
अख्खी जत्रा फिरून यायचा आणि आता तू सायंटिस्ट ऑफ द इयर झालायस. माझा विश्वासच बसत नाही. शशांक आम्हाला सगळ्यांना तुझा खूप अभिमान वाटतो बाळा. खरंच या कानिटकर कुटुंबाचं नाव एका उंचीवर नेऊन ठेवलंस रे तू. नाही दादा, खरंच एवढी मोठी गोष्ट नाही आहे ती. दरवर्षी ते असं कोणाला तरी पुरस्कार देतात, तर यंदा त्यांनी मला दिलाय. अरे पण आपल्या कुटुंबातल्या कुणाला तरी अशा पद्धतीचा पुरस्कार पहिल्यांदाच मिळतोय. हा यस दादा, आणि आज तू आम्हाला सगळ्यांना पार्टी देच देणार. आज अजिबात हात आखडता घेणार नाही. अबे तेवढे पैसे खर्च करा. दादा पेटी घेऊन ये माझी. मी स्टाफला पेढे वाटणार. मी पण देवाजवळ पेढे ठेवते आणि त्याला प्रार्थना करते की माझ्या शशांकची अशीच प्रगती होऊ दे. आणि दादा आज काहीतरी गोडाधोड असं करू. करा.